राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपासोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली, पक्षात दोन गट निर्माण झाले. या सगळ्या घडामोडीनंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामतीतील निकाल देखील समोर आले. राज्याचा राज्यकारभार सोबत चालवत असणाऱ्या अजित पवार गटाची आणि भाजपाचीही एकमेकांविरोधात चुरशीची लढत यावेळी दिसून आली, त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष त्याकडे लागलं होतं. अजित पवारांचं गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप की राष्ट्रवादी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. काटेवाडी गावात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पार पडली. यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत 16 पैकी 14 जागा जिंकल्या, तर उर्वरित 2 जागा भाजपाच्या पॅनलने जिंकल्या. अजित पवार यांचं बारामती देखील वर्चस्व पाहायला मिळालं. अजित पवार यांच्या गटाने 31 पैकी 29 ग्रामपंचायती जिंकून भाजपाला बारामतीत अजित पवारच दादा असल्याचं सिद्ध करून दाखवलं.